वेस न्यूज प्रवास सत्याचा। शिर्डीतील संतनगर येथील नवदुर्गा महिला मंडळाच्या वतीने नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। उत्सवादरम्यान देवीचे भजन, सप्तशती पाठ, ओटी भरण्याचा कार्यक्रम, 30 कुमारिकांचं पूजन व भोजन कार्यक्रम, भोंडला व जोगवा कार्यक्रम, तसेच उखाणे घ्या स्पर्धा आदींसह होम हवन पूजा विधी आणि दररोज दांडिया कार्यक्रम घेण्यात आले। या प्रसंगी या सोहळ्यास शिर्डी नगर पंचायतच्या माजी नगराध्यक्ष अनिताताई जगताप यांनी भेट देत कार्यक्रमात सहभाग नोंदवला। याई जगताप यांनी येथील उत्साह पाहून, तुम्ही माझ्याकडे काही मागितले नाही, मात्र माझ्याकडून महिला भगिनींना सप्तशृंगी वणीगडावर दर्शनासाठी जाण्याची व्यवस्था करत असल्याचं त्यांनी सांगितलं। भोंडला घेतला आणि कन्यापूजन, कन्यापूजन तर एवढं मोठं जोरदार झालं। 28 कन्या, एवढ्या कन्या इथे आल्या आणि प्रत्येकीचं पाय धुवून पूजन केलं आणि प्रत्येकीला भोजन देण्यात आलं। कुंकुमार्चनचाही कार्यक्रम खूप सुंदर झाला की ते देवीचं पाठ म्हणून कुंकुमार्चन करण्यात आलं। प्रत्येक महिला अगदी मनोभावे मग्न झालेली होती की कोणीही आता मी देवीच्या इथे कशी येऊ असं मला वेळ नाही, अगदी घरचं काम करून इथे अगदी उत्साहाने आनंदाने आणि रोज संध्याकाळी तर महिलांच्या टिपऱ्या खूप जोरदार झाल्या आणि काही इथे डान्स सुद्धा सुंदर झाले। अगदी सोनवणे त्यांच्या तिघी सुनांचे डान्स खूप सुंदर झाला, खूपशा प्रतिसाद देत होत्या। त्यामध्ये सर्वात जास्त आपल्या शिर्डीच्या नगराध्यक्षा जगतापताई आम्हाला खूप उत्साह आणि प्रेरणा दिली। यात खूप आम्हाला आम्ही भाग्यवान आहोत असं वाटतं आणि खूप सुंदर आणि खूप छान पद्धतीने होतोय। सगळ्या महिला खूप छान प्रतिसाद देत आहे आणि जे सांगितलंय ना त्या वेळेवर बरोबर येणार, सगळ्या मिळून सगळं छान करणार, म्हणजे असं कुणी कोणावर अवलंबून राहत नाही आणि सगळे कार्यक्रम इतके सुंदर झाले। 8 दिवस म्हणजे सोमवारी घट स्थापना झाल्यापासून तर ते आज अष्टमी पर्यंत एक एक दिवस इतके सुंदर सुंदर कार्यक्रम घेतले आम्ही, तर एकही दिवस म्हणजे आमचा खाली गेला नाही, इतके सुंदर सुंदर कार्यक्रम झाले आणि त्याच्यामुळे ना सगळ्या बायकांचे धन्यवाद। साईबाबांच्या पवित्र भूमीमध्ये आज नवरात्रीचा उत्सव, आज 7वी माळ की 8वी माळ, आता उद्या 9वी माळ, मला माझ्या माता भगिनीकडे बघून खूप आनंद वाटतोय। त्यांनी पहिल्या माळेपासून तर आज 8व्या माळेपर्यंत आत्ताच मला आपल्या सर्वांना भंगीताईंनी सगळं सांगितलं। मी कालपासून येते, मला पण असं वाटतं इथंच राहू जाऊ नये आणि इतकं छान एकमेकीला सहकार्य करतात। म्हणतात ना बायकांचे भांडणं होत असतात, एकमेकीला एकमेकीचं सण होत नाही, पण माझा वार्ड क्रमांक 15 संतनगरमध्ये झालं, खूप छान आनंदाने घोडी गुलाबीने होतात, मला त्यांचं खूप कौतुक वाटतं। तो माझा काही तुम्ही मदत घेतली नाही, पण माझ्या माता भगिनींनी 9 दिवस खूप छान देवीचं पूजन केलं। माझी अशी इच्छा आहे का आपण सर्वांनी माता भगिनींना मी आपलं वणीच्या गडावर जाऊया, चालेल? मी पण स्वतः येणार आहे तुमच्याबरोबर, फक्त मला आपल्या सोनवणेताई, आपल्या आमच्या जगताप्ताई, माझ्या जाऊबाई, त्यांच्याकडे त्यांचे तुमचे नाव द्या। आपण सर्व महिलाच जाणार आहे, पुरुष वर्ग नाही, नाहीतर मला सोनवणे भाऊ म्हणतील भाऊंना घ्या, मग आम्ही पण येऊ म्हटलं। महिला राजकीय आपलं, त्याच्यामुळे आपण सर्व जाऊ। आणि एक आनंदाची गोष्ट अशी की कालच मला संतनगरमध्ये कोते ताई म्हटलं वाटतं की ताई दोन ताई आपलं रोज पाणी आलं पाहिजे नळाला, तर माझ्या संतनगरच्या आपल्या मीनाक्षी जी आल्या होत्या बरोबर, आणखी त्यांनी 2-4 महिला घेऊन आल्या होत्या, आपल्या वारुळीताई पण आल्या होत्या। मग मी आजच निवेदन दिलं, उद्यापासून 1 तास पाणी सोडणार, रोज पाणी येणार, मस्त धुणं धुवा भांडी घासा, दिवाळीचं चांगलं काम करा, पण त्याच्या आधी आपण एकदा जाऊन येऊ, हो की नाही? आणि माझं काही तुम्हाला काही जर आपल्या वार्डमध्ये काही अडचण आली तर मला नक्कीच सांगा। आता 2 अडचणी मी थाल्यावर सांगतात माझ्या बहिणी, नेहमी सांगते मी तुमच्यासाठी माझे दार रात्रंदिवस खुले राहतील, बरोबर की नाही? काही पण तुम्ही काही काम सांगा, माझ्या हातात आहे, मी ते करणार, त्यात ते मात्र शंका नाही। पण माता भगिनींना माझी इच्छा आहे आपण सर्वांनी एकदा गडावर जाऊ, मला फक्त तारीख सांगा, मग आपण सगळ्यांनी मिळून जाऊ।
संतनगर मधील नवरात्र उत्सव यशस्वी होण्यासाठी संतनगर महिला मंडळातील सोनवणे, जगताप, म्हस्के, सुराणा, रहाणे, भालेराव, वारुळे, आसने, भणगे, कोते, तोलानी आदी परिवारातील महिलांनी परिश्रम घेतलेत.